आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतमजुरांना फसवाल तर काय माफ करणार नाही. शिरोळात मोर्चा समोर कडाडले भाऊसाहेब कसबे. शेतमजूर, कष्टकरी आणि श्रमिक जनतेचे प्रश्न, निवेदन आणि मोर्चा काढून जर महसूल खातं सोडवणार नसेल तर या यंत्रणेला काळीही माफ करणार नाही. गरिबांना न्याय द्यावा लागेल आणि त्या मोठा संघर्ष अन्न पाणी त्याग करून गरीब करतील असा खणखणीत इशारा महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावट्याचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भाऊसाहेब कसबे यांनी दिला. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, नाही कुणाच्या बापाचं, आहे आमच्या हक्काचं. जागा द्या, घर बांधून द्या, पेन्शन योजनेचा लाभ द्या अशा विविध घोषणा देत शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकातून महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन आज मोठा मोर्चा काढला. संभाजी चौक, जयभवानी चौक, पद्मराजे महाविद्यालय या मार्गावरून शिरोळच्या तहसील कार्यालयावर मोर्चा आला. इथला परिसरही घोषणांनी दणाणून सोडला. मोर्चेकर प्रचंड आक्रमक झाले होते. येथे कॉम्रेड भाऊसाहेब कसबे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी गाव कामगार तलाठी ते चौकीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सगळ्या कामाचा खरपूस समाचार घेतला. शिरोळ तालुक्यातील गावठाणवर अतिक्रमण आहे, त्यांना सनद द्या. कुरुंदवाड शहरातील बेघर नागरिकांना राहण्यासाठी ताबडतोब जागा द्या. अन्न सुरक्षा योजनेतील प्रभावीपणे अंमलबजावणी करा. रॉकेल, डाळी, साखर या व अन्य वस्तू स्वस्त धान्य दुकानातून द्या. संजय गांधी श्रावणबाळ या योजनेसाठी लाभार्थ्यांना 21,000 उत्पन्नाचा दाखला द्या. घरगुती गॅस वितरण करताना जादा पैसे घेतात, लूट करतात, त्यांच्यावर कारवाई करा. शेतमजुरांच्या नोंदी गाव चावडीवर करा. भूमिहीन शेतकऱ्यांचे दाखले वितरण करा अशा मागण्या शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आल्या. आज महाराष्ट्राचे शेतमजूर युनियन लाल बावट्याच्या वतीनं आम्ही शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे. या मोर्चाच्या मुख्य मागण्या, कुरुंदवाडमध्ये 600 ते 700 गरीब शेतमजूर कामगार कुटुंबे बेघर आहेत. त्यांना स्वतःची जागा नाही, स्वतःचं घरही नाही. असे कुटुंब महिन्याला 1.5 ते 2,000 रुपये घरभाडे देऊन भाड्या या घरामध्ये राहतात. त्या लोकांना सरकारनं ताबडतोब राहण्यासाठी जागा दिली पाहिजे. टाकळीवाडीमध्ये जवळजवळ 500 लोक आहेत. त्यांना 91 साली भूखंडाचं वाटप केलं की लोक त्यावेळेपासून त्या ठिकाणी राहतात. त्यांना अद्यापपर्यंत सरकारनं संधा दिलेला नाहीत, त्यांची नावं 7-12 नोंद केलेली नाहीत. तर आमचं म्हणणं असं आहे की ज्यांची नावं आदेशामध्ये आहेत, जे कुटुंब त्या ठिकाणी राहण्यास आहेत, त्या लोकांना ताबडतोब संधाचं वाटप केलं पाहिजे आणि त्यांची नावं 7-12 नोंद झाली पाहिजे. अब्दुल्लाटमध्ये 1986 पासून गावठाणमध्ये जिथं पूर्वी भूखंड गावठाणवाढ झालेली होती अशा ठिकाणी भूखंड शिल्लक होते, त्या ठिकाणी 250 लोक घर बांधून राहतात, झोपड्या बांधून राहतात. त्या लोकांना गेल्या 25-30 वर्षामध्ये त्यांचं अतिक्रमण नियमित केलेलं नाही. पूर्वी सरकार त्या जागेवर त्यांना इंदिरावाची घरं बांधून देत होतं, मात्र 2013 पासून त्या ठिकाणी संडासचं अनुदान दिलं जात नाही, त्या ठिकाणी घरं बांधून देण्याचं बंद आहे. आणि आम्ही यांना तहसीलदारांना अनेक वेळा सांगितलेलं आहे की आयुक्त पुणे यांचा आदेश आहे की जर गावठाणमध्ये अतिक्रमण केलेली घरं असतील तर त्या घरांना ताबडतोब तुम्ही दंड काय मिनिमम दंड करा आणि त्या लोकांची नावं 7-12 नोंद करा. अशा पद्धतीनं आयुक्तांचा आदेश असताना सुद्धा सरकार त्याबद्दल टाळाटाळ करतं, इथलं प्रशासन टाळाटाळ करतंय. म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. तसेच शिरडूनमध्ये जे वृद्ध आहेत, निराधार आहेत, अशा लोकांना 21,000 उत्पन्नाचं दाखलं द्यायला गेली 1 महिना झाला आम्ही तलाठ्याकडे हेलपाडे मारतोय. तलाठी म्हणतोय प्रत्येकाचं घर बघितल्याशिवाय आम्ही दाखलं देणार नाही. आमचं म्हणणं असं आहे की ज्यांना एक मुलगा आहे शेतमजूर करून खातो त्या लोकांना करायला तातडीनं 21,000 उत्पन्नाचं दाखलं दिलं पाहिजे. आतापर्यंत यांनी अनेक लोकांना 21,000 उत्पन्न दाखलं दिले, मात्र यांनी या महिन्यामध्ये टाळाटाळ करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. म्हणून या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही या शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा आलोय. या ठिकाणी तहसीलदारला आम्ही निवेदन देणार आहे आणि आम्ही पूर्वीच्या निवेदनामध्ये यांना सांगितलेलं आहे, जर या मागण्या सरकारनं आता मंजूर केल्या नाहीत, इथं मान्य केलं नाहीत, आजपासून या ठिकाणी वरील सर्व गावातील लोक बेमुदत तहसील कार्यालय स्वरूप धरणे आंदोलन करतील. 2 दिवस धरणे आंदोलन करून जर याचा विषय मिटला नाही तर आम्ही 2 दिवसाच्या नंतर इथले 10 लोक प्रत्येक ठिकाणचे आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. अशा पद्धतीचा इशारा महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं मी तहसीलदारांना देत आहे. दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला. या ठिकाणी सरकार दोषी आहे काय प्रशासन निगरगट आहे, काय म्हणायचं आहे तुला?
दोन्ही पण सरकारचेच काय नाही प्रशासन असल्यामुळं, सरकारचंच प्रशासन या ठिकाणी असल्यामुळं हे प्रशासन पण ढीमा आहे आणि सरकार त्याच्यापेक्षा गरिबांच्या विरोधी आहे, श्रमिकांच्या विरोधी सरकार आहे. आणि या सरकारला गरिबांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, गरिबांचे प्रश्न असेच राहिले पाहिजेत. या सरकारनं भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून या रेशन कार्डवर मिळणारी साखर बंद केली, रेशन कार्डवर मिळणारं रॉकेल बंद केलं आणि आज गॅस कुठल्या गावामध्ये 730 रुपये घेतलं जातंय, कुठल्या गावामध्ये 760 रुपये घेतले जातात आणि कुठल्या गावामध्ये 770 रुपये एका सिलेंडरला घेतले जातात. ह्याची पण चौकशी तहसीलदारने केली पाहिजे, त्याला बोलावून घेतलं पाहिजे, खरी त्या टँकीची किंमत किती आहे ती सांगा. म्हणजे या पद्धतीनं जर काय नाही आमचं लूट करीत असतील गरिबांची, तर ह्या सुद्धा पायबंद इथल्या तहसीलदारनी घातला पाहिजे. आणि ते घालत नसतील तर आमच्या आंदोलनाला सामोरं गेलं पाहिजे. समजा या इथून पुढल्या काळामध्ये जर का ना हिने अशीच चाल दखल केली, या शिरोळ तालुक्यामध्ये हातकणंगले तालुक्यामधले शेतमजूर एकाही मंत्र्याला गावामध्ये फिरू देणार नाहीत, त्यांचा कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही, अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आम्ही देतोय. महानकारी न्यूज साठी शिरोळहून कॅमेरामॅन मोहन जमादारसह दत्तात्रय कदम.